हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे इनाचा वाढदिवस, जो की मी आज पोस्ट करत आहे. थोडंसं लेट पोस्ट करत आहे कारण थोडासा इंडियाला आल्यावर थोडासा वेळ थोडासा कमी पुरतो, त्याच्यामुळे तर रेकॉर्डिंग एडिट करायला थोडासा वेळ भेटत नाही. आणि इथे आता पूजा स्टार्ट होण्यासाठी सगळे रूममध्ये जात होते आणि आम्ही इनाचा वाढदिवस तेवढा असा काही मोठा सेलिब्रेट केला नाही आहे, फक्त घरच्या घरीच केलेला आहे. कारण फर्स्ट पण बड्डे, आता हा तर इनाचा सेकंड बड्डे आहे, पण इनाचा फर्स्ट बड्डे पण आम्ही केलेला नाही आहे. आम्ही दोघातच केला होता कारण आम्ही तिकडे जर्मनीमध्ये होतो आणि इथे पण असं छोटासाच बनवला. कारण आम्हाला असं वाटतं दोघांना की म्हणजे तिला तर तेवढं आता समजत नाही, जेव्हा समजेल तेव्हा तिच्यासोबत म्हणजे मोठा केला पाहिजे असं आमचं मत आहे. तर इथे बाबा आणि माझे पप्पा बसले, इथे भैया माझ्या दीदीचे हसबंड, ताईचे पण हसबंड बसले होते. तर इथे सगळे आम्ही जमलो होतो आणि सगळ्यांना भेटून थोडंसं छान वाटत होतं कारण तिथे एवढे जण भेटत नाहीत आणि आपल्या भाषेमध्ये बोलायचं म्हणल्यावर थोडंसं चांगलंच वाटतं. तर इथे पूजाची तयारी चालू होती, म्हणजे मला जाऊताई आणि यांची थोडंसं तयारी, थोडंसं फुलं ते ठेवणे चालू होते. आणि इना बसत होती चेअरवर आणि ती केकचा वेट करत होती, तिला वाटत होतं कधी केक येतो म्हणून. आणि थोडासा वेळच होता प्रोग्रामला तर सगळे वेट करत होते की कधी चालू होईल कधी चालू होईल म्हणून. आणि जो समोर थांबला आहे तो माझ्या भावाचा मुलगा आहे, तो इनाचे फोटोजच काढत होता पण इनू काय त्याला फोटोज काढू देत नव्हती. तो मागे 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 मागेच फिरत होता आणि इनू एका जागेवर बसत नाही, ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. तर इना काय करताय सगळं पाहत होती कसं काय चालू आहे. मग त्यानंतर आमच्या दोघांची पूजा, म्हणजे सगळ्यांची पूजा ऑलरेडी झाली होती पण ते शूटच झालं नाही, आई बाबाची मम्मी पप्पाचे ते शूट झालंच नाही, त्याच्यामुळे मग ते डायरेक्ट ते आमचंच दाखवते मी आमचंच. कारण सकाळी त्याच दिवशी पण त्याच दिवशी हे होतं घराचं गृहप्रवेश होतं त्याच दिवशी आणि संध्याकाळी बर्थडे पार्टी होती, त्याच्यामुळे म्हणजे खूप दगदग झाले होते. मग आमची पूजा झाली, सगळे इथे शूट ते करत होते आणि मग सर्वांना सप्रेम पूजेला चालू झालं. निमित्त दुसऱ्या वाढदिवसानिमित्त सर्व एकत्र आला, त्यात सर्वांच मी मांजरमकरांनी चौदंते परिवारातर्फे स्वागत करतो. आपण सर्वजण इथे जमून एकत्र येऊन इनाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आला. आपण वाढदिवसाची
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं जिक्की आज पण निघले. इथे केक ची एंट्री झालेली आहे. एवढा मस्त केक आहे. त्यानंतर मग इथे सगळे गिफ्ट देण्याचा प्रोग्राम चालू होता. मग सगळ्यांचे फोटोज व्हिडिओज काढत होते, पण सगळ्यांचे टाकणं पॉसिबल नाही आहे. सगळे व्हिडिओज आणि फोटोज काढते बोर होऊन जाईल, त्याच्यामुळे मी जास्त काही टाकलं नाही आहे. आणि मग यांचं वेगळं चालू होतं चिल्ल पार्टीचं. त्यांना शूट करण्यासाठी दिला होता मोबाईल, पण यांनी यांचाच खेळायचा बॉल हे सगळं करत होते. आणि त्यांनी खूप मोठा व्हिडिओ पण बनवला होता. त्यानंतर मग आम्ही सगळे लेडीज लास्ट, म्हणजे जे लास्टला हे ताई आल्या होत्या, मग ते लास्टमध्ये सगळेजण आम्ही असंच रेलगाडी असं चालू होतं. तर फोटोसाठी सगळेच आम्ही इथं थांबत होतो. आणि मस्त मी सांग म्हणत होते ताईला की मी हे यूट्यूबवर टाकते म्हणून. मग ताई म्हणलं हां टाक म्हणून. मग आम्ही सगळे थांबलो इथे असं फोटो काढण्यासाठी. इनूला काही काढायची नव्हती वाटतं फोटो, म्हणून माझ्याजवळ येत होती. आणि मग अशा प्रकारे इनूचा वाढदिवस झाला. फोटो काढायचे ना.